आजचा वाढदिवस खासदार उदयनराजे भोसले साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत त्यांचा जन्म नाशिक येथे झाला ते इंजिनियर आहेत सातारा पालिकेचे नगरसेवक आमदार महसूल राज्यमंत्री तसेच तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार आणि सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांचा सर्वाधिक संघर्ष राजघराण्याशीच राहिला त्यांची राजकीय कारकिर्द सातारा पालिकेत नगरसेवक पदापासून झाली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली त्यात पराभूत झाले त्यानंतर भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा पराभव करून ते भाजपचे आमदार झाले त्यांना महसूल राज्यमंत्री हे पद देण्यात आलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांचा अभयसिंह राजेंकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाला दोन हजार सहामध्ये साताऱ्यात दोन राजघराण्यांचे मनोमिलन झालं त्यानंतर झालेल्या दोन हजार नऊ व दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ते सातारा मतदारसंघातून सलग तीन पंचवार्षिक राष्ट्रवादीतून खासदार झाले मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला हा पराभव भरून काढण्यासाठी त्यांना भाजपने राज्यसभेवर घेतलाय उदयनराजे यांची संपूर्ण सातारा नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात तरुणांच्या गळ्यातील ते ताईत असून त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी सातारा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामं केली आहेत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंश श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आपणास वाढदिवसाच्या जे डी पी मराठी वाहिनीकडून अनेक शुभेच्छा आपल्या हातून सदैव सत्कार्य घडत राहो आपणास पुढील वाटचालीस मनकपूर्वक शुभेच्छा